नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, सनातन सत्य चॅनल काढून जवळजवळ 2 वर्ष त्याच्या आसपास दिवस झाले. या 2 वर्षामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये एवढंच काही की भारतातील जे लोक बाहेरल्या देशामध्ये आहेत, इंग्लंड, अमेरिका अशा बाहेरल्या देशातून सुद्धा मला फोन आले, हजारो लाखो लोक माझ्याशी जोडले गेले. जसेच निंदकही मिळाले तसेच जपणारे मित्र मिळाले, नाते मिळाले, शिष्य मिळाले, जीवाला जीव देणारे व्यक्ती मिळाल्या. असं कोणतंही क्षेत्र नाही, सरकारी क्षेत्र असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, वकिली क्षेत्र असेल, डॉक्टर असेल, व्यावसायिक असेल, तालीम क्षेत्रातील पहलवान असतील, बॉडी बिल्डिंग क्षेत्रात असतील, सर्व क्षेत्रातील लोक येऊन मिळाले आणि प्रत्येकानं सपोर्ट केला, माया दिली, प्रेम दिलं. आजही मला घरातील नातेवाईकांसारखे हे प्रेम देतात आणि हे सर्व पाहिलं की कृतकृत झाल्यासारखं वाटतं आणि माझ्या गुरूंचा जय जयकार करावासा वाटतो. आज जे व्हिडिओ मी आपणास दाखवणार आहे, आता थोड्या वेळानं तुम्हाला दिसेलच ते व्हिडिओ, की ठाणे जिल्ह्यातील कसारा या ठिकाणावरून एक व्यक्ती मला भेटायला आली. भेटायला आल्यानंतर त्या व्यक्तीला माझ्यापर्यंत यायचा पत्ता कळणं झालेला आहे, ॲड्रेस कळणं झालेलं आहे. एसटी स्टँडवरती उतरल्यानंतर त्यांनी मला फोन केला. अगोदर त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं, फक्त माझी अपॉइंटमेंट घेतली होती. आणि ते आल्यानंतर त्यांना मी म्हटलं या या ठिकाणी या, त्यावेळेस ते म्हणले मला दिसत नाही. मी शॉक्ड झालो. या व्यक्तीला जर दिसत नाही तर 200 किलोमीटर रात्रीचा प्रवास करून रेल्वेनं, पुन्हा एसटीनं, पुन्हा मिळेल त्या गाडीनं प्रवास करत आपल्या एका अपंग स्त्रीला, म्हणजे अपंग पत्नीला बरोबर घेऊन ही जन्मांध व्यक्ती माझ्यापर्यंत आली. लहानपणापासून या व्यक्तीला डोळे नाही. सर्वात आश्चर्य म्हणजे ही व्यक्ती माझं व्हिडिओ ऐकते. आता त्या यूट्यूबमधून तो चॅनल काढायचा, तेच व्हिडिओ पाहायचं, हे डोळस माणसालासुद्धा लवकर कळत नाही आहे. आणि हा ही व्यक्ती जन्मांध आहे, दिव्यांग आहे, अशा व्यक्तीला हे जमलं तरी कसं? त्यांचं जे चॅनल सर्च करण्याचं जे टेक्निक आहे हे पाहिलं तर तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. आणि ही व्यक्ती माझ्याजवळ आली आणि मला गारानं सांगितलं की मी रात्रीपासून उपाशी आहे, जेवणसुद्धा केलं नाही आम्ही, आमचे इतके जवळ पैसेसुद्धा इतके पुरेसे नाहीत, तुम्हाला येऊन भेटायचं म्हणून आलो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर मला पाहिलं नाही तर माझ्या विश्वास कसा ठेवला. त्यावेळेला त्या व्यक्तीनं जे सांगितलं हे सांगितल्यानंतर मी त्या व्यक्तीला नमस्कार केला. ती व्यक्ती म्हणली की ज्या लोकांना डोळे आहेत आणि जे लोक आंधळे आहेत त्यांच्यामध्ये एक फरक आहे. आम्हाला देवानं डोळे नाही दिले, परंतु अंतर्मन आमचं जबरदस्त आहे. व्यक्तीचा आवाज ऐकला किंवा व्यक्ती आसपास जरी आली तर ती व्यक्ती खरी का खोटी हे मी पटकन ओळखतो. माझी किती टेस्ट घ्या म्हणले तुम्ही. तुमचा आवाज ऐकला आणि मला कळलं ही व्यक्ती 100% खरी आहे. त्यानंतर मी तुमचे रोज व्हिडिओ पाहत गेलो आणि आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. मला तुमच्याकडून दीक्षाही हवी आहे, उपदेशही हवा आहे. मी आजपर्यंत अनेक लोकांच्याकडे अध्यात्म मिळवण्यासाठी गेलो, सगळ्या महाराजांनी माझी टिंगल उडवली, हसले, मला हकलून लावलं, मला तुच्छ वागणूक दिली, पण आज तुम्ही माझा सन्मान केला. मला इथं आल्याबरोबर मला जेवण दिलं, चहा दिला, विचारपूस केली, 2 ते 3 तास वेळ दिला, माझ्या सर्व अडीअडचणी सोडवल्या. हे असं कुठंही झालं नाही आणि आपण हे आपल्यामुळे शक्य झालं. आज हे पाहून माझं खरोखरच मन भरून आलं. आज आपण डोळस लोक आहोत, डोळे आहोत. डोळे असून आपण लोकांचं वाटोळ करण्यासाठी प्रयत्न करतोय. भक्तीसाठी किती लोक प्रयत्न करतात, याची निंदा कर, त्याची वाट लाव, हे कर, ते कर, हे करत आपण फिरत असतो. आणि अशा स्वरूपात ही अंध व्यक्ती आपणास भक्ती शिकवून गेली. आणि म्हणून मी त्या व्यक्तीला पुन्हा एकदा अभिवादन करतोय. ती व्यक्ती ईश्वराच्या रूपात माझ्यासमोर आली, कदाचित माझ्या काही परीक्षा पाहण्यासाठी आली असेल. आणि मला अभिमान वाटला की मी त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. हे व्हिडिओ पहा आणि तुम्हीसुद्धा अध्यात्मामध्ये काय केलं पाहिजे, जीवनामध्ये काय केलं पाहिजे
याचं भान ठेवा. हे व्हिडिओ आता पूर्ण पहा. तुम्हाला आता पूर्णपणे दिसत नाही? अजिबात अजिबात दिसत नाही. डोळे पूर्णपणे बघा, पूर्ण खराब झालेले आहेत. खराब झालेले पूर्ण खराब झालेत. मग माझा चॅनल पहिल्यांदा तुम्हाला कधी कळला? पहिल्यांदा मी काही सांगू शकत नाही, ऍक्च्युली मी तारीख काही सांगू शकत नाही, पण मी असा सहज मोबाईल चेक करत होतो हा, तेव्हा मला तुमच्या चॅनलवरून कळ. आणि मग कळल्यानंतर तोच पाहावा असं का वाटलं रोज? नाही नाही, तोच का पाहावा असलं, कारण तुमचं जे बोलण्याचं वक्तृत्व जे आहे ना ते खूप चांगलं माझ्या दृष्टीने. बर हा, त्याच्यामुळे मला ते तुमच्या चॅनल. चला आता मला एक दाखवा, तुम्हाला डोळे नाहीत तरी पण तो पुन्हा सर्च करून दाखवा मला चॅनल माझा कसा करताय. हा, आता कसं आहे बघूया. मला खूप आवडलं तुमची म्हणजे पद्धत जी आहे. म्हणजे तुम्ही जसं एक बटन सर्च करता तसं, किंवा तुम्हाला दिसत तर नाही मग ते कसं करता? नाही नाही नाही, असं काही नाही, ते बोलतं ना बोल, तुमचं मोबाईल बोलत नाही. म्हणजे हा जो मोबाईल आहे ना याचं प्रत्येकाला फंक्शन आहे, पण आता तुम्हाला त्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला दिसतं, आम्हाला काही दिसत नाही, त्याच्यामुळे आम्ही टॉक बॅक वापरतो. शबाश. आणि रोज पाहता तुम्ही? हो. आणि मग मुंबई गाव कसा रा ना? गाव कसा. पण तुम्हाला माझा व्हिडिओ पाहून यावं असं का वाटलं? यावं असं का वाटलं, कारण मी तुम्हाला मी आज पहिल्यांदाच मी कबूल झालो आहे की माझे मी ज्या ज्या बाबांकडे फिरलो त्यांनी असा फ्री ऑफ टाइम असा कुणीच दिला नाही बघ तुमच्यासारखा. एवढा वेळ दिला नाही तुम्हाला? तर मला कोणीही वेळ दिला नाही, आणि माझं मानस काय आहे ते कोणी वेळ हे केलं नाही, जाणलं पण नाही, कोणी ऐकूनच घेतलं नाही, ऐकूनच घेतलं नाही. काय काय लोक काय असतात बाबा, कुणा तुमच्याकडनं आता काय सांगायचं. तर तुम्ही जसं म्हणतात ना, तर तुमच्या पावलावर पण म्हणजे एवढं काही मोठा नाही, पण एक सांगतो, तुम्ही जे म्हणतात ते तंतुतंत मला आवडलं. हा, की काय म्हणता तुम्ही समजा तुमचं वाक्य काय काय खूप बाबा आजकाल महाराष्ट्रामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा खूप भोंदू झालेले आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही, आपल्याला पैसे भेटल्याचे मतलब आहे. आता तसं बघतो धकधक जाता की बघतो कसं न्यूवेलचं काय करतात की पावत्या कशा फाटल्या जातील आणि किंमत त्या पावत्यांची कशी मिळवण्यात येईल ह्या हिशोबाकडे लोक बघतात. आता तिथं काय करतात, दोन दोन तीन तीन दिवस जातात, नंबर लागत नाही. मग आता मी काय म्हणतो, आपण ब्लाइंड लोक आहे, ब्लाइंड किंवा हँडिकॅप आहे यांचा तरी विचार केला पाहिजे अशा लोकांनी. बरोबर, असं मला वाटतं. बरोबर. मी काय एकदा गेलो दोनदा गेलो मी तेव्हा मला काय आवडलं नाही, म्हटलं आपल्याला काय आवडतं त्या माणसं. अच्छा. हां, मी एक तर खूप म्हणजे माझ्या अंगात काय असतं ते मला नाही माहिती, पण मी खोट्याला कधीच साथ देणार नाही देणार. बरोबर, कारण तुम्हाला डोळे जरी नसले तर आतला अंतरशक्ती तुमच्याजवळ आहे. खोट्याला कधीच साथ नाही देणार. बरोबर. आणि तुम्हाला आतून जाणवलं की इथं खरं आहे? खरं म्हणजे कशासाठी आलो मी आज रात्रीपासून उपाशी कशासाठी आलो असेल? बरोबर, रात्रीपासून फक्त वडापाव खालाय बाबा. वडापाव आज जेवण नाही ना, तुम्ही भात खाणारा माणूस आज मला चांगलं जेवण नाही, पण मी कशासाठी आलो का? मला इथं काहीतरी मार्ग भेटेल म्हणून मी याच्यासाठी आलो. मला पाहिजे मी इतक्या टेन्शनमध्ये सध्या ह्या बाईकच्या टेन्शन मला माझं तर होईलच म्हणे काय व्हायचं ते, पण ह्या बाईकचं मला खूप